आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात उद्यापासून 3 दिवस 100% लॉकडाऊन, किराणा माल आणि भाजीपाला विक्रीस बंदी. शिरोळ नगरपालिकेने कोरोना विषाणू रोगाच्या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक घेऊन सोमवारपासून 3 दिवस 100% लॉकडाऊन करून संचारबंदीचे तंतोतंत पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, भाजपा नेते अनिलराव यादव, उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, नगरसेवक पंडित काळे, योगेश पुजारी, तातोबा पाटील, विराज यादव, प्रसाद धर्माधिकारी, जनार्दन कांबळे, सूरज कांबळे, अन्नासो पुजारी, मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांच्यासह सर्व नगरसेवक, शिरोळ शहरातील सर्व पत्रकार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सलग 3 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अनावश्यक चारचाकी व दुचाकी वाहनांवरून फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 3 दिवसाच्या काळात किराणा माल व भाजीपाला विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. केवळ सकाळी 6 ते 8 या वेळेत दूध खरेदी विक्रीची मुभा देण्यात आली आहे. जनतेनं या 3 दिवसाच्या कर्फ्यूचं तंतोतंत पालन करावं असं आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केलं आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळेसह चंद्रकांत भाट.